गळतगा येथे पूल वजा बंधारा कामाचा शुभारंभ। मंत्री जल्ले यांच्या प्रयत्नाने 1,20,00,000 निधी मंजूर। महिला सबलीकरण, बाल विकास व ज्येष्ठ नागरिक सशक्तीकरण खात्याच्या मंत्री शशिकला जल्ले यांच्या प्रयत्नाने शासनाच्या लघुपाट बंधारे खात्या अंतर्गत RIDF योजनेतून मायनर इरिगेशन डिपार्टमेंटच्या वतीने गळतगा कोंडार ओढ्यावरील पूल वजा बंधाऱ्यासाठी ₹1,20,00,000 निधी मंजूर झाला आहे। या कामाचा शुभारंभ मंत्री शशिकला जल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आला। प्रारंभी गळतगा येथील माधुरी अलगोंडा पाटील, अनुराधा सदलगे, रेखा घोसरवाडे, कलावती हिरवे व महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यानंतर गळतगा येथील ज्येष्ठ नागरिक इरगोंडा पाटील, हाल शुगर संचालक माळू पिसुत्रे, राजगोंडा पाटील, अलगोंडा बाळगोंडा पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्रीकांत बन्ने, माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिपुरे, बाळू सदलगे, रामा भोजे, बजरंग साळुंके, राजू पंडित व राहुल वाकपटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व मंत्री शशिकला जोल्ले व शेतकऱ्यांच्या हस्ते कुदळ मारून पूलवजा बंधारा कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी मंत्री जोल्ले म्हणाले की गळतगा येथील कोंडार ओढ्यावर शासनाच्या मायनर इरिगेशन विभागा वतीने पूल वजा बंधारा कामासाठी ₹1,20,00,000 निधी मंजूर करून आज त्याचा भूमिपूजन समारंभही होत आहे। सदरचा पूल 24 मीटर उंच व 5 मीटर रुंदीचा होणार आहे। येत्या पावसाळ्याच्या आत हे काम पूर्ण होईल अशी माहिती दिली। त्याचप्रमाणे सदरच्या पुलाचे काम दर्जात्मक होणार असून आतापर्यंत झालेली कामेही 99.90% दर्जात्मक झालेली आहेत। मात्र कामावर लक्ष ठेवून काम चांगले करून घेणे हे देखील नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मंत्री जल्ले यांनी स्पष्ट केले। ಇವತ್ತು ನಿಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಸರ್ವಾಂಗೀನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಎಲ್ಲಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ರೈತರಿಗೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ನಿಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಂ ಬಾಂಧಾರ್ಗಳಿರ್ಬೋದು, ತಡೆಗೋಡೆಗಳ ಹಳ್ಳಕ್ಕೆ ತಡೆಗೋಡೆಗಳಿರ್ಬೋದು, ಇಂಥದ್ದನ್ನೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಕಳೆದ 6 ವರ್ಷಗಳಿಂದ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಇವತ್ತು ಈ ಭೀಮಾಪುರವಾಡಿ ಮತ್ತು ಗಳತಗ ಇದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ಇದೇನು ಪಾಂಡವರ ಹಳ್ಳ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಈ ಒಂದು ಹಳ್ಳಕ್ಕೆ ನಾವು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಂ ಬಾಂಧಾರನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಇಲ್ಲಿ ನೀರು ನಿಂತು ಇಲ್ಲಿ ರೈತರಿಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ತದೆ ಮತ್ತು ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಎಲ್ಲ ನೀರಿನ ಮಟ್ಟ ಕೂಡ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಮೈನರ್ ಇರಿಗೇಷನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನಿಂದ ಸುಮಾರು 1,20,00,000 ರೂಪಾಯಿ ಈ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಂ ಬಾಂಧಾರಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಭೂಮಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಸುಮಾರು 24 ಮೀಟರ್ ಉದ್ದದ ಮತ್ತು 5 ಮೀಟರ್ ಅಗಲದ ಒಂದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಂ ಬಾಂಧಾರ ಇಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗುತ್ತದೆ। ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಇದು ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಳೆಗಾಲ ಪ್ರಾರಂಭ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ಕೆಲಸ ಮುಗಿಸುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅದಕ್ಕೆ ನಾ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಪತ್ರಕರ್ತ ಸಹೋದರರಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೇನು ಅಂದರೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು, ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ, ಅದನ್ನು ಕ್ವಾಲಿಟಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋವಂಥದ್ದು ಊರಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಮತ್ತು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೂಡ ಇದೆ। यावेळी गळतगा येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या वतीने मंत्री जल्ले यांचा पुष्पहार व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास राजगोंडा पाटील, श्रीकांत बन्ने, अलगोंडा पाटील, राजू पाटील, राजू पंडित, बाबासाहेब जाधव, लक्ष्मण शिपुरे, हाल शुगर संचालक माळू पिसुत्रे, राजू पाटील, शिवानंद खोत, अरुण बिलुगडे, सुरेश हिरवे, सूरज मुल्ला, कुमार सपकाळे, बाळू सदलगे, संदीप गिड्डे, अजित तहसीलदार, लघु पाटबंधारे विभाग अत्नीचे सहायक कार्यकारी अभियंता मकानी, कंत्राटदार बसवराज हुंदरी यांच्यासह गळतगा व भीमापूरवाडी येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।